विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेंशन आणि दुसरा कन्सेप्ट आहे सरफेस टेंशन अँड सरफेस एनर्जी। पहिल्यांदा आपण शिकूत मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेंशन। आतापर्यंत आपण सरफेस टेंशनचे अनेक एक्सपेरिमेंट पाहिलेत आणि उदाहरणं पाहिलीत। सरफेस टेंशन म्हणजे काय हे आपल्याला प्रॅक्टिकली कळालेलं आहे, तरी पुन्हा एकदा मी व्याख्या सांगतो। सरफेस टेंशन इज द प्रॉपर्टी ऑफ फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड बाय व्हर्च्यू ऑफ विच इट बिहेव्स लाइक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन अँड इट इज ऑलवेज अंडर टेंशन अँड इट ट्राईज टू अचीव मिनिमम पॉसिबल सरफेस एरिया। नाउ वी हॅव टू एक्सप्लेन मॉलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेंशन। हे सरफेस टेंशन नेमकं कशामुळे निर्माण होतं हे आपण मॉलिक्युलर थिअरीच्या सहाय्याने सांगणार आहोत। मॉलिक्युल्स हे अतिशय आकारानं लहान असतात, त्यामुळं आपण ते तर दाखवू शकत नाही, परंतु हे मी मॉडेलच्या सहाय्यानं दाखवणार आहे। आपल्याला माहिती आहे की मॉलिक्युलर फोर्सेस हे प्रत्येक मॉलिक्युलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो। जसं या ठिकाणी एक मॉलिक्युल आहे आणि हा मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला अट्रॅक्ट करतो, म्हणजे या दोन मॉलिक्युलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे। जसं या दोन मॉलिक्युलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ह्याला आपण म्हणतो मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन। हे मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दोन प्रकारचं असते। वन इज कोहिसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन, कोहिसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन। द कोहिसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज नथिंग बट द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर मॉलिक्यूल लाईक दिस। दीज आर टू सिमिलर मॉलिक्युल्स अँड द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इज कॉल्ड एज कोहिसिव फोर्स ऑफ अट्रॅक्शन। सेकंड टाईप ऑफ फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज अधेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन। हिअर देर आर टू मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट मटेरियल ऑर डिसिमिलर मॉलिक्युल्स। द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दीज टू मॉलिक्यूल इज कॉल्ड एज द अधेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन। अधेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज लाईक दिस। द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द चॉकपीस अँड द ब्लॅकबोर्ड। नाउ थर्ड कन्सेप्ट इज मॉलिक्युलर रेंज। व्हॉट इज द मॉलिक्युलर रेंज? हियर इज अ मॉलिक्यूल अँड दिस मॉलिक्यूल कॅन अट्रॅक्ट अदर मॉलिक्यूल अप टू सर्टन मॅक्झिमम डिस्टन्स। जसं हा मॉलिक्यूल जो आहे तो एका विशिष्ट अंतरपर्यंतच मॉलिक्युलर फोर्स निर्माण करू शकतो। जसं हा दुसरा मॉलिक्यूल जर मी खूप दूर अंतरावर ठेवला तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहणार नाही, परंतु हा मॉलिक्यूल जर मी ह्या रेंजपर्यंत आणला तर ह्या दोन मॉलिक्यूलमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण होईल। यापेक्षा कमी अंतर जरी आणलं तरी फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील, परंतु या रेंजपेक्षा जर जास्त अंतरावर मॉलिक्यूल गेला तर कुठल्याही प्रकारचा फोर्स राहणार नाही। म्हणून मॉलिक्युलर रेंज म्हणजे काय? मॅक्झिमम डिस्टन्स अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव इज कॉल्ड एज मॉलिक्युलर रेंज। इट इज द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द गिव्हन मॉलिक्यूल अप टू विच द मॉलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव इज कॉल्ड एज मॉलिक्युलर रेंज। नाउ लास्ट कन्सेप्ट इज स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स। व्हॉट इज द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स? बाय टेकिंग द मॉलिक्युलर रेंज ॲज अ रेडियस। समजा ही मॉलिक्युलर रेंज म्हणजे रेडियस आहे, हा एक मॉलिक्यूल आहे सेंटरला, आणि रेडियस ही मॉलिक्युलर रेंज एवढी घेऊन जर एक सर्कल काढलं किंवा एक स्फिअर काढला या प्रकारचा, हा असा स्फिअर काढलेला आहे ज्याच्या सेंटरला मॉलिक्यूल आहे आणि ज्याची रेडियस आहे मॉलिक्युलर रेंज, तर ह्या स्फिअरला आपण म्हणतो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स। स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स या स्फिअरच्या आत असणाऱ्या मॉलिक्यूलवर मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहील। स्फिअरच्या बाहेर जर मॉलिक्यूल असेल तर ह्या गिव्हन मॉलिक्यूल म्हणजे हा जो सेंटरचा मॉलिक्यूल आहे त्याचा ह्या बाहेरच्या मॉलिक्यूलवर कुठल्याही प्रकारचा फोर्स राहणार नाही, ह्याला आपण म्हणतो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स। तर या ठिकाणी हा आहे स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स। हा त्याचा क्रॉस सेक्शन समजू आपण, एक सर्कल ऑफ इन्फ्लुएन्स असं आपल्याला म्हणता येईल, ज्याच्या सेंटरला मॉलिक्यूल आहे आणि मॉलिक्युलर रेंज एवढं हे सर्कल काढलेलं आहे, याच्या आतमध्येच मॉलिक्युलर फोर्स राहील। याच्या बाहेर जर मॉलिक्यूल असेल, जसं याच्या बाहेर जे मॉलिक्युल्स आहेत यावर
या मॉलिक्यूलचा कुठलाही फोर्स राहणार नाही। आता आपण शिकलो की मॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन, मॉलिक्युलर रेंज आणि स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स याच्या सहाय्याने आपल्याला या ठिकाणी सरफेस टेन्शन एक्सप्लेन करायचं आहे। त्यासाठी या ठिकाणी मी लिक्विड घेतलेलं आहे, लिक्विडची डायग्राम काढलेली आहे आणि ह्या लिक्विडमध्ये मी तीन मॉलिक्युल्स घेतले। एक आहे ए, डीप इनसाइड द लिक्विड म्हणजे पूर्णपणे लिक्विडच्या आत। दुसरा बी जो आहे तो लिक्विडच्या सरफेसपेक्षा थोडासा खाली आहे आणि जो सी आहे तो एकदम लिक्विडच्या सरफेसवर आहे। या लिक्विडच्या सरफेसवर रेंज इतकं आपण एक फिल्म घेतलेली आहे, एक या ठिकाणी लेअर घेतला लिक्विडचा ज्याची विड्थ म्हणजे मॉलिक्युलर रेंज एवढी आहे आणि बी मॉलिक्यूल जो आहे तो मॉलिक्युलर रेंज एवढ्या या डिस्टन्समध्ये सरफेसच्या खाली आहे। आता हा जो स्पियर ए मॉलिक्यूल आहे, ह्या ए मॉलिक्यूलचा स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा पूर्णपणे लिक्विडच्या आत आहे। जसं या ठिकाणी हा जो मॉलिक्यूल ए आहे, हा ए मॉलिक्यूल याचा हा पूर्ण स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स जो आहे तो लिक्विडच्या आतमध्ये आहे आणि त्यामुळं ह्या मॉलिक्यूलवर सर्व बाजूंनी इक्वल अँड अपोजिट फोर्स निर्माण होतो आणि त्यामुळं रिझल्टंट फोर्स हा झिरो राहतो। यावर कुठल्या प्रकारचा फोर्स हा रिझल्टंट फोर्स निर्माण होत नाही। उदाहरणार्थ अशा प्रकारे हा इक्वल आहे अपोजिट फोर्स, जेवढे मॉलिक्यूल्स वरच्या साईडला आहेत तेवढेच मॉलिक्यूल खाली आहेत आणि त्यामुळं ह्या मॉलिक्यूलवर अपवर आणि डाऊनवर फोर्स हा इक्वल अँड अपोजिट असल्यामुळं ह्या मॉलिक्यूलवर कुठलाही फोर्स निर्माण होणार नाही। आता बी मॉलिक्यूल घ्या, ह्या बी मॉलिक्यूलमध्ये स्पियर ऑफ इन्फ्लुएन्सचा काही भाग हा एअरमध्ये जातो आणि त्यामुळं ह्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये काही एअर मॉलिक्यूल आहेत। एअर मॉलिक्यूल आणि लिक्विड मॉलिक्यूल हे डिफरंट मॉलिक्यूल आहेत, डिसिमिलर मॉलिक्यूल आहेत। त्याला त्याच्यामध्ये अधेशिव फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतो। हा अधेशिव फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एअर मॉलिक्यूल अँड लिक्विड मॉलिक्यूल इज निग्लिजिबल ॲज कम्पेअर टू द कोहिसिव फोर्स बिटवीन द टू लिक्विड मॉलिक्यूल्स। एअर मॉलिक्यूलचा अधेसिव फोर्स हा निग्लिजिबल असतो आणि त्यामुळं हा जो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे ज्याच्यामध्ये या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचे काही मॉलिक्यूल्स हे एअर मॉलिक्यूल्स आहेत जे निग्लिजिबल आहेत, त्यामुळं आपण ते कमी करू आणि त्यामुळं आपण पाहतो आहे की या ठिकाणी सर्व मॉलिक्यूल्स हे लिक्विड मॉलिक्यूल जास्त आहेत आतल्या बाजूनं खालच्या बाजूनी आणि वरच्या बाजूनं एअर मॉलिक्यूल्स कमी आहेत जे आपण काढून टाकले आणि त्यामुळं रिझल्टंट फोर्स या ठिकाणी निर्माण होतो। जो रिझल्टंट फोर्स जो असतो ते लिक्विडच्या आतल्या बाजूनं डाऊनवर्ड डायरेक्शनने निर्माण होतो, जसं हा ॲरो आपल्याला दाखवत आहे की डाऊनवर्ड फोर्स या ठिकाणी निर्माण होत आहे। आता आपण घेऊत मॉलिक्यूल सी। जो मॉलिक्यूल सी हा लिक्विडच्या सरफेसवर आहे आणि अर्थातच त्याचा अर्धा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, हाफ ऑफ द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज इनसाइड द एअर अँड द रिमेनिंग हाफ इज इनसाइड द लिक्विड। अर्धा भाग लिक्विडमध्ये आहे आणि अर्धा भाग हा एअरमध्ये आहे आणि त्यामुळं याचे अर्ध्या भागातले एअर मॉलिक्यूल्स जे निग्लिजिबल फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण करतात, म्हणजे या ठिकाणी फक्त लिक्विड मॉलिक्यूल्स हे ह्या मॉलिक्यूलवर, मॉलिक्यूल सीवर फोर्स ऑफ अट्रॅक्शन निर्माण करत आहे आणि वरच्या साईडनं अप्पर डायरेक्शनला एअर मॉलिक्यूल्स आहेत ज्याचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, अधेशिव फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो निग्लिजिबल आहे। म्हणून हे वर एअर मॉलिक्यूल आपण दाखवलेले नाही आहेत किंवा वर एअर मॉलिक्यूलचा जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो निग्लिजिबल आहे आणि फक्त लिक्विड मॉलिक्यूलचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ह्या मॉलिक्यूलवर डाऊनवर्ड फोर्स निर्माण होतो। आता आपण पुन्हा एकदा पाहूयात, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ मॉलिक्यूल ए इज डीप इनसाइड द लिक्विड अँड देअरफोर रिझल्टंट फोर्स इज इक्वल अँड अपोजिट, दॅट इज रिझल्टंट फोर्स इज झिरो। ऑन द मॉलिक्यूल बी द रिझल्टंट फोर्स इज स्मॉल बट इन डाऊनवर्ड डायरेक्शन इनसाइड द लिक्विड अँड ऑन द मॉलिक्यूल सी हूज स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज हाफ इनसाइड द लिक्विड ऑन दॅट मॉलिक्यूल सी देअर इज अ लार्ज फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन द डाऊनवर्ड डायरेक्शन। देअरफोर ऑल द मॉलिक्यूल्स ऑन द सरफेस
लाइक सी, या सी सारखे ह्या सरफेसवर असणारे सर्व मॉलिक्यूल्स जे आहेत त्यावर असा डाउनवर्ड फोर्स निर्माण होईल. एव्हरी मॉलिक्यूल ऑन द सरफेस इज ॲक्टेड अपॉन व्हर्टिकली डाउनवर्ड फोर्स. आणि त्यामुळं या फोर्समुळं हा लिक्विडचा सरफेस जो आहे त्यावर टेन्शन निर्माण होते, तो एखाद्या ताणलेल्या पडद्यासारखा असतो. अँड देअरफोर द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड इज ऑलवेज अंडर टेन्शन अँड इट इज लाईक अ स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. जसा ताणलेल्या पडद्यासारखा आहे आणि त्यावर सरफेस टेन्शन या ठिकाणी निर्माण होते. आता याचबरोबर आपल्याला दुसरा एक कन्सेप्ट शिकता येतो, तो म्हणजे सरफेस एनर्जी. जसं ह्या लिक्विडच्या आतमध्ये असलेला एखादा मॉलिक्यूल जो आहे तो लिक्विडच्या सरफेसवर जर यायचा असेल तर ह्या डाउनवर्ड फोर्सच्या अपोजिट वर्क होते. वेन द मॉलिक्यूल इनसाइड द लिक्विड इज ब्रॉट ऑन द सरफेस इट हॅज टू डू वर्क अगेन्स्ट द फोर्स डाउनवर्ड फोर्स रिझल्टंट डाउनवर्ड फोर्स. दिस वर्क डन इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ एनर्जी ऑन द सरफेस अँड दॅट इज कॉल्ड एज सरफेस एनर्जी. म्हणजे ह्या लिक्विडच्या सरफेसवर जे मॉलिक्यूल्स आहेत ह्या मॉलिक्यूलमध्ये एनर्जी असते आणि त्या संपूर्ण एनर्जीला आपण सरफेस एनर्जी असं म्हणतो. एनर्जी ऑफ द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड दॅट इज द सरफेस एनर्जी. आवर टुडेज एक्झाम्पल इज लाईक दिस. कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम हूज वन साईड इज मुव्हेबल. इफ द फ्रेम इज डीप्ड इन सोप सोल्युशन अँड रिमूव्ह अ सोप फिल्म इज फॉर्म्ड. इफ द मुव्हेबल साईड ऑफ लेंथ 1 सेंटीमीटर इज डिस्प्लेस्ड अगेन्स्ट सरफेस टेन्शन बाय 2 सेंटीमीटर टू इन्क्रीज सरफेस एरिया देन कॅल्क्युलेट वर्क डन. गिव्हन सरफेस टेन्शन इज इक्वल टू 60 dynes per centimeter, लेंथ ऑफ द मुव्हेबल साईड एल इज इक्वल 1 सेंटीमीटर अँड डिस्प्लेस्ड साईड बी इज इक्वल टू 2 सेंटीमीटर. हा प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आपण हा प्रॉब्लेम समजून घेऊया. डेमॉन्स्ट्रेशन आपल्याला करायचं आहे प्रॉब्लेमचं आणि त्यासोबतच आपल्याला सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी यातलं रिलेशन काढायचं आहे. तर या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे एक रेक्टँग्युलर फ्रेम आहे आणि ज्याची ही एक साईड मुव्हेबल आहे, जी गुलाबी रंगाची दिसत आहे ती मुव्हेबल साईड आहे, म्हणजे ती मी मागे पुढे करू शकतो. आणि या बाउलमध्ये सोप सोल्युशन घेतलेलं आहे. या सोप सोल्युशनमध्ये जर मी रेक्टँग्युलर फ्रेम अशी बुडवली तर त्यावर एक सोप फिल्म तयार होते. बघा, ही सोप फिल्म, याचा एरिया कमी आहे कारण आपल्याला माहिती आहे की सरफेस फिल्म ऑलवेज ट्राईज टू अचीव मिनिमम पॉसिबल एरिया. आता मी या निडलच्या सहाय्यानं ह्या मुव्हेबल फ्रेमला दूर ढकलत आहे, म्हणजे सरफेस टेन्शनच्या अगेन्स्ट वर्क करत आहे. सरफेस टेन्शनच्या अपोजिट मी या फ्रेमला वर नेत आहे आणि अर्थातच ही सरफेस टेन्शनच्या अपोजिट वर्क झालेलं असल्यामुळं या ठिकाणी हे जे वर्क डन आहे ते सरफेस एनर्जीच्या स्वरूपामध्ये इथे जमा होते. आपल्याला हे झालेलं वर्क डन आणि सरफेस टेन्शन यातलं रिलेशन फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे आणि आपला प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे. पुन्हा एकदा मी दाखवत आहे की ही रेक्टँग्युलर फ्रेम ह्या सोप सोल्युशनमध्ये बुडवली, एक छोटीशी सोप फिल्म तयार झाली, अर्थातच याचा एरिया खूप छोटा आहे कारण द फ्री सर्फेस ऑफ अ लिक्विड ट्राईज टू अचीव मिनिमम पॉसिबल एरिया. जर मी या निडलनं ही मुव्हेबल साईड अशी दूर नेली, सरफेस टेन्शनच्या अगेन्स्ट यावर मी फोर्स निर्माण केला तर जे वर्कडन होते ते वर्कडन इट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. आपल्याला ह्या प्रॉब्लेममध्ये हे काढायचं आहे. जसं समजा ही मुव्हेबल साईड आहे 1 सेंटीमीटर आणि जी मी ही सोप फिल्म तयार झाल्यानंतर 2 सेंटीमीटरपर्यंत सरकवलेली आहे, तर एकूण झालेलं वर्कडन किती हे आपल्याला आजच्या प्रॉब्लेममध्ये काढायचं आहे. आणि त्याचसोबत आपल्याला वर्कडन आणि सरफेस टेन्शन
याच्यामधलं रिलेशन, याच्यामधला फॉर्म्युला तोही तयार करायचा आहे. हा प्रॉब्लेम सोडवण्यापूर्वी आपण डिराव करणार आहोत रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन अँड सरफेस एनर्जी. लेट अस कन्सिडर अ रेक्टँग्युलर फ्रेम विथ मूव्हेबल साईड ऑफ लेंथ एल लाईक दिस. आता समजा या फ्रेमवर एक सरफेस फिल्म तयार केली, तर या सरफेस फिल्ममुळं मूव्हेबल साईडवर फोर्स राहील, ज्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन फोर्स. वी नो सरफेस टेन्शन टी इज इक्वल टू एफ अपॉन एल अँड देअरफोर एफ इज इक्वल टू टी इंटू एल. बट हियर द फिल्म हॅज टू सरफेसेस. जसं या फिल्मवर दोन सरफेस आहेत, एक अपर सरफेस आणि एक लोअर सरफेस. म्हणून याला दोन सरफेसेस आहेत आणि दोन सरफेस असल्यामुळं, दोन प्री सरफेस असल्यामुळं या ठिकाणी फोर्स जो आहे तो डबल होईल. एक वरच्या फ्री सरफेसमुळं एफ इंटू टी एल आणि खालच्या फ्री सरफेसमुळं एफ इंटू टी एल. म्हणून टोटल फोर्स जो राहील तो राहील टू टी इंटू एल. आता या ठिकाणी ही मूव्हेबल साईड जर मी फ्रिक्शन या सरफेस टेन्शन फोर्सच्या अपोजिट फोर्स लावून याला जर एरिया वाढवला तर वर्क डन होईल. दॅट वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू डिस्प्लेसमेंट अँड डिस्प्लेसमेंट वी नो इट इज बी. डिस्प्लेसमेंट ऑफ द मूव्हेबल साईड इज बी. सो दिस वर्क डन इज अगेन्स्ट द डिस्प्लेसमेंट बी. सो इट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. सो पुटिंग द व्हॅल्यू ऑफ एफ टू टी इंटू एल इंटू बी टू इंटू टी. L into B is length into breadth. It is nothing but area of the surface film. So work done is equal to 2T into A. Now, what is surface energy? Surface energy is defined as the work done per unit area or potential energy per unit area of the free surface of liquid. Work done per unit area or potential energy per unit area of free surface of a liquid is called as surface energy. It is denoted by letter sigma. Sigma is equal to W upon total area is 2A. Sigma is equal to W upon 2A or potential energy upon area, and it is equal to W upon 2A is equal to T. Therefore, surface energy is equal to surface tension. Sigma is equal to T. Now, W upon 2A, unit of W is work done joule upon unit of area is meter square. Therefore, the unit of surface tension is joule per meter square. Already we have discussed unit of surface tension is Newton per meter. Therefore, there are two units of surface tension, joule per meter square or Newton per meter. Now, by using this formula, we have to find the work done in our problem. So, W is equal to 2T into A, or it is equal to 2T. Area is length multiplied by breadth. So putting the values 2 multiplied by T is equal to 60, length L is equal to 1 and breadth B is equal to 2. All these quantities are in the CGS system, therefore there is no need to convert in SI system. So we get 2 into 1 into 2 is 4, 4 into 60, or it is equal to 240. Now work done is in the CGS system. CGS system work done is given by erg. Therefore our answer is W is equal to 240 erg.